क्रांतीवीर ज्यांनी हिंदुस्तानच्या प्रत्येक तरुणाच्या हृदयात क्रांतीची आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटवली, असे स्वातंत्र्यवीर ज्यांना हिंदू हृदय सम्राट सावरकर म्हणून आम्ही पुजतो, त्यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी जे काल विधान केलं त्याचा आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी, आमचे सर्व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते सगळ्यांतर्फे आणि आमच्या पुणेकर नागरिकांतर्फे सुद्धा आम्ही इथे निषेध करत आहोत. राहुल गांधी म्हणले की सावरकर, मी राहुल सावरकर नाही तर मी राहुल गांधी आहे. अरे राहुल सावरकर तू म्हणलास तरी तू होऊ शकत नाही आणि तुला सावरकर हे आडनाव आम्ही देऊ शकत नाही. तू त्याच्यासाठी आंदोलन केलंस तरी आम्ही सावरकर आडनाव राहुल तुम्हाला देणार नाही. तू गांधी आहेस तेच बरं आहे, कारण साध्या निवडणुकीच्या रणतंत्रातनं सुद्धा तू पळ काढून आज परत उघडलाय. ज्या वेळेस तुम्ही साधं निवडणुकीच्या युद्धाला तुम्ही पुढे जात नाही त्यांनी सावरकरांविषयी काय बोलावं. जेव्हा आम्ही अंदमानला गेलो होतो, तुम्ही ज्या तरुण इथे आहेत बरेचसे, अंदमानची ती सावरकरांची खोली बघा, जिथे सावरकरांनी एकांतवासामध्ये पहिला असा क्रांतीवीर आहे, पहिला असा स्वातंत्र्यवीर आहे ज्याला दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 12 वर्ष त्या खोलीमध्ये एकांतवास काढणं म्हणजे काय असतं हे तिथे जाऊन ती खोली बघितली तर कळेल. त्यांना आपल्या संस्कृतीची माहिती नाही, यांना आपल्या लोकांनी केलेल्या बलिदानाची माहिती नाही. आज आपण काहीही न करता त्या बलिदानावर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, आणि ते राहुल गांधी करतात. तिथे गेल्यानंतर सावरकरांनी जे खोलून त्यांना जुंपलं, एका त्या बैलाप्रमाणे तेलाच्या घाण्याला रोज 12-12 तास 14-14 तास तेलाचा घाणा ओढला. ते जो तुम्ही तिथे जाऊन बघितलं तर ते हलवणं तुम्हाला शक्य होणार नाही, इतकं ते जड आहे. आणि तिथली जी खाली म्हणजे बेसमेंटमध्ये तो घाणा आहे जिथे तेल काढत होते, तिथे आपण सुद्धा आज गेलो, आज दिवे आहेत सगळं आहे तरी सुद्धा आपण पण तिथे 5-10 मिनिटं थांबू शकत नाही. त्यांच्या खोलीमध्ये गेलो तर रडायला येतं. अशी परिस्थितीमध्ये सावरकरांनी 12 वर्ष तिथे काढले आणि त्यावेळेस त्या खोलीमध्ये बसून अथांग काळ्या पाण्याचा सागर चारी बाजूनी बघताना एकच वाक्य ते म्हणत म्हणले, सागरा प्राण तळमळला, मला मातृभूमीला पोचव, मातृभूमीला, मला माझ्या मातृभूमीला पाय ठेवायचे. पण तरी सुद्धा त्यांना आशावाद होता, त्यांनी इंग्रजांना सुनावलं की तुम्ही मला दोनदा शिक्षा दिली आहे पण तुम्ही तोपर्यंत राहणार नाही. आणि हा आशावाद त्यांनी प्रत्येक तरुणाच्या हृदयात पेटवला, असे सावरकर. आज आम्हाला ते पूजनीय आहेत, ते वंदनीय आहेत. आणि अशा सावरकरांविषयी राहुल गांधींनी बोलणं म्हणजे मला खरंच वाटतं की निषेध करण्याची पण त्यांची लायकी नाहीये, निषेध करण्याची पण त्यांची लायकी नाहीये. काल मला अजून एका गोष्टीचं याच्यामध्ये दुःख झालं, ज्यावेळेस सावरकरांविषयी राहुल गांधी बोलले त्यावेळेस आमचे दुसरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते आमच्या हृदयात अजून पण आहेत. आणि जी शिवसेना भगवा घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली ती शिवसेना आज भगवा घेऊन लढताना कालच्या विधानावर शिवसेना गप्प बसली. आज शिवसैनिक, एक एक शिवसैनिकाच्या मनातली खटपट त्यांनी बोलून दाखवली की ताई आज आम्हाला भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरायचंय, आम्ही उतरू शकत नाही.